नमस्कार, मी दत्ता सूर्यवंशी। सूर्यदेव स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू प्रयोग आणि प्रयोगाचा पहिला प्रकार म्हणजे कर्तरी प्रयोग। ओळखायचा कसा, त्याची वैशिष्ट्ये कशी आहेत किंवा कशा प्रकारे ओळखला जातो हे आपण पाहिलं। तर आता आपण पाहू नंबर दुसरा प्रकार, कर्मणी प्रयोग। तर कर्मणी प्रयोग ओळखण्याची वैशिष्ट्ये किंवा ट्रिक्स कोणकोणती आहेत किंवा ते ओळखायचं कसं आणि त्याचे प्रकार पाहू या व्हिडिओमध्ये। तर आता आपण कर्मणी प्रयोग म्हणजेच काय हे जाणून घेऊ सर्वप्रथम। तर कर्मणी प्रयोग म्हणजे वाक्यातील कर्माच्या लिंगवचनामध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होतो अशा वाक्यांना कर्मणी प्रयोगाचे वाक्य असे म्हणतात। म्हणजेच कसं, वाक्यातील कर्माची सत्ता ही क्रियापदावर चालत असते। म्हणजेच कसं, क्रियापदा म्हणजे कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे जेव्हा क्रियापद बदलत असते अशा वेळेस ते वाक्य कर्मणी प्रयोगाचे असते। ठीक आहे, म्हणजेच याचं वैशिष्ट्य म्हणजे सांगतो तुम्हाला, याचे वैशिष्ट्य असं आहे की बाबा वाक्यातील या ठिकाणी कर्माला प्रत्यय लागत नाहीत, कर्म हे एक वचनी एकरांत असते, तर वाक्यातील कर्त्याला प्रत्यय लागतो अशा वेळेस ते वाक्य कर्मणी प्रयोगाचे असते। आणि कर्मणी प्रयोगाचे वाक्य असण्यासाठी वाक्यामध्ये कर्म असणे अत्यावश्यक असतेच। आणि जर वाक्यात कर्म नसेल तर ते कर्मणी कर्मणी प्रयोगाचे वाक्य होत नाही। म्हणून वाक्यात कर्म असतोच। ठीक आहे, आणि वाक्यात कर्म असून तो एक वचनी एकरांत असतो, त्याला प्रत्यय लागलेला नसतो, तर या ठिकाणी कर्माला कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो। ठीक आहे, आलं लक्षात। तर याचे उदाहरण पाहू, साहिलने आंबा चिरला, साहिलने आंबे चिरले आणि साहिलने भाजी चिरली। म्हणजे कर्म कोणता आहे, आंबा, आंबे आणि भाजी। तर यांच्या जेव्हा आपण याच्या लिंगवचनात बदल केलो म्हणजे काय केलो, आधी आंबा म्हणलो नंतर आंबे म्हणलो अनेक वचनी आणि नंतर भाजी म्हणजे स्त्रीलिंगी, जेव्हा याच्या लिंगवचनामध्ये बदल झाला तेव्हा क्रियापदात सुद्धा बदल झाला, म्हणजे क्रियापदाच्या रूपात सुद्धा बदल झाला अशा वेळेस ते वाक्य कर्मणी प्रयोगाचे असते। तर आता याच्यामधला पहिला प्रकार म्हणजे प्रधान कर्तक कर्मणी प्रयोग। तर प्रधान कर्तक कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर मी सर्वप्रथम तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की बाबा आपण कोणताही अभ्यास करत असताना त्याच्या नावावर थोडासा प्रेस द्यायचा आणि थोडंसं विचार करायचा, त्याच्या नावावरूनच आपल्याला समजत असतं 70-80%। म्हणजेच कसं, बघा प्रधान कर्तक कर्मणी प्रयोग म्हणजे एखादी ते वाक्य कर्मणी प्रयोगाचे आहे, म्हणजे दैनंदिन जीवनातील एकदम साधे आणि सोपे वाक्य असते, सरळ वाक्य असते, परंतु याच्यामध्ये कर्ता हा प्रधान असून तो महत्त्वाचा असतो किंवा महत्त्वाचा आहे अशा आहे असं दर्शवलं जातं, त्या ठिकाणी तो प्रधान कर्तक कर्मणी प्रयोग ठरत असतो। याचं उदाहरण म्हणजे काय, बघा रामाने पुस्तक वाचले म्हणजे रामाला प्रधानत्व प्राप्त केलेलं आहे किंवा महत्त्व दिलेलं आहे, म्हणून रामाने म्हणजे काय आहे, तर ते वाक्यातील कर्ता आहे त्याला प्रधानत्व किंवा महत्त्व दिलेलं आहे अशा वेळेस ते वाक्य प्रधान कर्तक कर्मणी प्रयोगाचे असते आणि ते दैनंदिन जीवनातील साधे वाक्य असते। ठीक आहे, रामाने पुस्तक वाचले, रामाने दृश्य मोडले अशा प्रकारे। तर नंबर दुसरा प्रकार म्हणजे कोणता, तर याच्यामध्ये दुसरा प्रकार म्हणजे प्राचीन किंवा पुराण। तर याच्या नावात सुद्धा प्राचीन म्हणजे कुठलं तरी केव्हाचं तरी कधीचं तरी, म्हणजे प्राचीन पुराणातलं। आणि विशेष म्हणजे प्राचीन पुराण कर्मणी प्रयोग हे मराठी व्याकरणामध्ये अस्तित्वात नाही, तर ते पूर्वी प्राचीन काळी संस्कृत भाषेमध्ये या प्रयोगाचा वापर होतो। म्हणजे बघा, आणि याच्यामध्ये ओळखायची ट्रिक म्हणजे सांगतो तुम्हाला, हे तर प्राचीन आहे, पुराणातलं आहे, संस्कृत आहे, ही पहिली ट्रिक। नंबर दुसरी ट्रिक, क्रियापदाला जे किंवा इजे हा प्रत्यय लागतो तेव्हा ते वाक्य प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोगाचे असते। ठीक आहे, म्हणजे कसं बघा, त्वा काय कर्म करीजे, करीजे म्हणजे काय, वाक्यात क्रियापद आहे त्याला कोणता प्रत्यय लागलेला आहे, जे, अशा वेळेस ते वाक्य कोणते असते, प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोगाचे असते। ठीक आहे, नंबर एक दुसरं उदाहरण, नले इंद्राशी बोली जेले, खाली जेले, पिली जेले, अशा प्रकारचे जेव्हा जे 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 असे वाक्य असतात तेव्हा ते प्राचीन पुराण कर्मणी प्रयोगाचे वाक्य असतात। तर नंबर तिसरं वाक्य कोणतं आहे, नवीन किंवा कर्मकर्तरी प्रयोग। ठीक आहे, आता याचं उदाहरण किंवा याचे ओळखण्याची ट्रिक किंवा याची व्याख्या काय आपण सांगू, तर
नवीन किंवा कर्मकर्तरी प्रयोगामध्ये म्हणजे नावाप्रमाणेच ते नवीन आहे म्हणून काय आहे ऍक्टिव्ह व्हॉइस प्रमाणे इंग्रजीतील पॅसिव्ह सॉरी इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे जेव्हा कर्म वाक्यामध्ये सुरुवातीला येते म्हणजेच काय आलं कर्म आलं आणि नंतर कर्ता येतो म्हणजे कर्मकर्तरी कर्मणी प्रयोग आलं का लक्षात नावावरून कसं अगोदर वाक्यामध्ये कर्म आला नंतर कर्ता आला आणि नंतर वाक्यभंड म्हणून हे काय आहे नवीन किंवा कर्मकर्तरी तर याच्यामध्ये ओळखण्याची खूण म्हणजे काय कर्म तर सुरुवातीस येते हे तर पहिली खूण झाली ठीक आहे परंतु जेव्हा वाक्यातील कर्त्याला कडून हा प्रत्यय लागतो कडून हा प्रत्यय लागतो तेव्हा ते वाक्य नवीन किंवा कर्मकर्तरी प्रयोगाचे असते म्हणजे बघा उंदीर बालाजीकडून मारला गेला याच्यातलं मारला गेलेला कोण आहे उंदीर आहे म्हणजे उंदीरावर क्रिया घडली म्हणून काय आहे ते वाक्यातील कर्म आहे परंतु ते कुठं आहे वाक्याच्या सुरुवातीला आहे पहिलं वैशिष्ट्य नंबर दुसरं बालाजीकडून म्हणजे बालाजी म्हणजे कर्ता आहे कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून ते काय झालं कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य झालं म्हणजे उंदीर बालाजीकडून मारला गेला चोर पोलिसांकडून पकडला गेला आता काही फसवी वाक्य सुद्धा आहेत म्हणजे बघा कोणती त्याला पत्रके वाटली गेली ह्याच्यात कर्ताच दिलं नाही कर्ताच दिलं नाही म्हणून आपण काय करायचं कर्ता ठेवून बघायचं ठीक आहे पत्रके वाटली गेली तर पत्रके मुलांकडून वाटली गेली किंवा धोंडूकडून गणूकडून वाटली गेली या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं का ठेवून बघितल्यानंतर कडून हा प्रत्यय लागला कर्त्याला आणि कर्म सुरुवातीला आहे म्हणून ही वाक्यसुद्धा कर्मकर्तरी प्रयोगाचे आहे दुसरं गाय बांधली गेली आता गाय गणेशकडून बांधली गेली बालाजीकडून बांधली गेली कुणाकडून तरी बांधली गेली साधूकडून बांधली गेली अशा प्रकारे हनुमानकडून म्हैस बांधली गेली म्हणजेच काय कर्त्याला कडून हा प्रत्यय लागत आहे आणि गाय हे वाक्यातील कर्म आहे म्हणून हे कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य आहे ठीक आहे तर नंबर तिसरा प्रकार तर कर्मणी प्रयोगाचा तिसरा प्रकार म्हणजे शक्य कर्मणी प्रयोग आता याच्यामध्ये सुद्धा वाक्यात नाव मी सांगितले गोवा त्या नावातच शक्यता आहे शक्य म्हणजे जेव्हा क्रियापदाने वाक्यामध्ये शक्यता दर्शवली जाते अशा वेळेस ते कर्मणी शक्य कर्मणी प्रयोगाचे वाक्य असते आलं लक्षात शक्यता म्हणजेच काय एखादी गोष्ट करण्याची किंवा होण्याची शक्यता आहे अशालाच शक्य कर्मणी प्रयोगाचे वाक्य म्हणतात म्हणजेच आईने काम करवते बाबाने मटण खावते म्हणजेच करवते चढवते समजा राणीने महाल चढवतो राजाने महाल चढवतो अशा प्रकारची जेव्हा एखादी शक्यता दर्शवलेली असते अशा वेळेस ते वाक्य शक्य कर्मणी प्रयोगाचे असते ठीक आहे याच्यामध्ये बघा पाचवा प्रकार तर पाचवा प्रकार काय हा पण समापन कर्मणी प्रयोग म्हणजे समापन म्हणजे एखादी कृती करून पूर्ण झाली आहे एखादी कृती करून पूर्ण झाली आहे किंवा एखादी कार्य पूर्ण झालेलं आहे याला समापन समापनचा अर्थच पूर्ण होणे किंवा पूर्ण झालेला आहे अशा प्रकारे पहिली ट्रिक झाली आता दुसरी ट्रिक काय आहे समापन ओळखण्याची तर हुन हे प्रत्यय लागतो क्रियापदाला आणि झाला किंवा झाली अशा प्रकारचे जेव्हा प्रत्यय लागत असतात आणि अशा वेळेस ते काय असतं समापन कर्मणी प्रयोगाचे वाक्य असतं म्हणजे उदाहरणात लक्षात घ्या बघा त्याचा पेरू आता खा की वाक्यातील क्रियापद आहे त्याला ऊन हा प्रत्यय लागलेला आहे आणि झाला हा सुद्धा त्याच्या पुढचा प्रत्यय लागलेला आहे म्हणून काय झालं त्याचा पेरू खाऊन झाला त्याचा आंबा खाऊन झाला त्याचं जेवण करून झाले अशा वेळेस ऊन झाला म्हणजे एखादी कृती पूर्ण झालेली आहे अशा दर्शवलं जातं त्या वाक्यातील क्रियापदानुसार तर ते वाक्य समापन कर्मणी प्रयोगाचे असते नंबर तर काही ठिकाणी वाक्यामध्ये आता हे पाच प्रकार कर्मणी प्रयोगाचे संपले आता पुढे काही अशी वाक्य घेऊ की बाबा जे सर्वनामाने सुरुवात होतात त्याच्यामध्ये सर्वनामाने सुरुवात होतात म्हणजे सर्वनामाला आपला प्रत्यय लावता येतो का लावता येत नाही अशा वेळेस कसं म्हणजे ओळखायचं बाबा हे कोणत्या प्रयोगाचे वाक्य आहे म्हणून अशा वेळेस आता एखादा बघा मी पुस्तक वाचतो आता मी याला कोणत्याला कुठं कर्त्याला कुठं प्रत्यय लागलेला आहे का कर्माला प्रत्यय वाचलेला लागलेला आहे नाही त्याच्यामुळे आता ओळखायचं कसं तर या ठिकाणी सर्वनामाच्या ठिकाणी एखादं नाम ठेवायचं किंवा नाव ठेवायचं आणि नाव ठेवून
वाक्य तयार करून पाहायचं किंवा ते वाक्य कसं बनतं यावरून आपण प्रयोग ठरवायचा. म्हणजे तसं बघा, मी पुस्तक वाचतो, दत्ता पुस्तक वाचतो, किंवा हनुमंत पुस्तक वाचतो, किंवा सुरेखा पुस्तक वाचते, अशा वेळेस प्रत्येक कोणत्या कर्माला किंवा कर्त्याला प्रत्यय लागतोय का? नाही लागत. त्यामुळे ते कोणतं वाक्य झालं? सॉरी, या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय लागते का? नाही लागत. परंतु सुरेखा पुस्तक वाचते या ठिकाणी सुद्धा लागत नाही. म्हणून हे वाक्य कोणतं झालं? कर्तरी प्रयोगच झाला. ठीक आहे, म्हणजे कर्ता जर त्याच्यातील एक वचनी एक रात असेल तर ते डोळे झाकून कर्तरी प्रयोगाचं वाक्य असते. आलं का लक्षात? त्यात कर्म असो किंवा कर्म नसेल तर मग प्रत्यय कुणाला लावणार? आहे की नाही? म्हणजे कर्ता या ठिकाणी एक वचनी एक रात किंवा प्रत्ययरहित आहे, अशा वेळेस ते वाक्य कर्तरी प्रयोगाचे असते, डोळे झाकून उत्तर लिहायचं. आता या ठिकाणी दुसरं म्हणजे मी पुस्तक वाचले, दत्ता पुस्तक वाचले असं होईल का? नाही होणार. कारण या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय लागतो. दत्ताने पुस्तक वाचले किंवा हनुमंतने पुस्तक वाचले, सुरेखाने पुस्तक वाचले, अशा प्रकारे जेव्हा कर्त्याला प्रत्यय लागतो तेव्हा ते वाक्य कर्मणी प्रयोगाचे असते. आलं का लक्षात? आता मी त्याला मारले, या ठिकाणी नाम ठेवा लागलं. नाम ठेवून कोणतं? दत्ताने त्याला मारले. म्हणजे या ठिकाणी त्याला, म्हणजे कर्म आहे, कर्माला ला हा प्रत्यय लागलेला आहे आणि कर्त्याला सुद्धा प्रत्यय लागलेला आहे, दत्ताने तृतीय लागलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी हे वाक्य कशाचं बनतं? हे वाक्य भावे प्रयोगाचं बनतं. अशा प्रकारे जर सर्वनाम आले असतील वाक्यात तर त्या ठिकाणी नाम ठेवून प्रत्यय लावून लागत असतील तर लावून प्रत्यय लावून किंवा लागत नसतील तर न लावता वाक्य तयार करून आपल्याला प्रयोग ओळखता येतो. अशा प्रकारे या ठिकाणी कर्मणी प्रयोगाचे उदाहरणे किंवा कर्मणी प्रयोग म्हणजे काय किंवा त्याचे प्रकार आपण या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कृपया सर्वांनी आपल्या व्हिडिओला किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त लोकांनी शेअर करावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा. कृपया हीच नम्र विनंती. धन्यवाद. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण भावे प्रयोग पाहू आणि भावे प्रयोगाचे उपप्रकार त्यांची उदाहरणे घेऊ. तोपर्यंत आपण रजा घेतो. धन्यवाद.